कहते हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। सकल मातंग समाजाकडून जल समाधी आंदोलनाचा इशारा। राज मर्द आहे की आम्ही आता दाखवून देऊ। आजपर्यंत आम्ही महाराष्ट्राचा, राज्याचा, भारताचा विचार केला, परंतु जर सरकार आमचा विचार करत असेल तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ। जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान, जय मातंग, जय सकल मातंग। दिनांक 12 मार्च 2019 रोजी आरवी सकल मातंग समाज कडून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साडेगाव येथील शहीद स्वर्गवासी संजयजी ताकतोडे यांनी दिलेल्या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणार नाही असा संकल्प करत दिनांक 18 मार्च 2019 रोजी महाराष्ट्रात पुन्हा जलसमाधी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल आणि यावेळी शेकडो तरुण समाजाला न्याय न मिळाल्यास जलसमाधी घेणार। आरवीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, वजा इशारा, आम्ही नामशेष होऊ किंवा सरकाराला किंमत मोजावी लागेल असा इशारा मुख्यमंत्री यांना सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला। यावेळी दिलीप पोटवडे, राहुल विरेजर, बादल काळे व यांच्यासोबत शेकडो मातंग समाज सैनिक हजर होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक आक्रमक विनंती, वजा सूचना व इशारा देतो की मातंग समाजाचे संजय भाऊ ताकतोडे यांनी या आठवड्यामध्ये जे बीड जिल्ह्यात केज तालुक्यामध्ये साडेगाव येथील येथे बिंदुसरा धरणा बिंदुसरा प्रकल्पामध्ये ज्या स्वतःचा बलिदान या मातंग समाजाला मातंग समाजाच्या समूहाला न्याय मिळावा यासाठी दिलेला आहे, हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही। आजनी समस्त मातंग समाज हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साडेगाव इथे जी घटना घडली या घटनेची पुनरावृत्ती करण्यासाठी हा समस्त सकल मातंग समाज एकत्र आलेला आहे। आर्वी अस्थि कारंजाचा सकल मातंग समाज आज आक्रमक झालेला आहे। महाराष्ट्रातील समन्वय मातंग समाज सर्व स्तरावर आंदोलनाची हत्यार उपसलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणा सविनय नम्रपणे आजपर्यंत आम्ही विनंती वजा निवेदन सादर केली होती, परंतु हा आमचा विनंती वजा फक्त निवेदनच नाही तर इशारा समजून घ्या। जर येणाऱ्या काळामध्ये आपण तातडीनं मातंग समाजाच्या अवकड वर्गवारीवर जर आपण निर्णयात्मक पावलं जर उचलली नाहीत तर यावेळेस मातंग समाज नामशेष होईल, अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागेल। या निमित्ताने आम्ही मातंग समाजाच्या सर्व बांधवांच्या उपस्थितीत आपणास विनंती किंवा सूचना किंवा इशारा समजून आपण हे गृहित धरावर येणाऱ्या 18 तारखेच्या अगोदर मातंग समाजाच्या अवकड वर्गवारीचा प्रश्न जर आपण निकाली काढला नाही तर मतदानातून तर मर्द आहे की आम्ही आता दाखवून देऊ। आजपर्यंत आम्ही महाराष्ट्राचा, राज्याचा, भारताचा विचार केला, परंतु जर सरकार आमचा विचार करत असेल तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ। जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान, जय मातंग, जय सकल मातंग। प्रतिनिधी नितिन मनोहर, आरवी, वर्धा। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें रीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान, मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।